नमस्कार, आज आपण बघत आहोत हॉट चिली गार्लिक नूडल्स हॉट चिली गार्लिक सॉस ची पण रेसिपी। इथे मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1.5 कप मिरच्या आहेत, त्या तिखट आहेत आणि ह्या रंगासाठी मी 8 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि उकळायला ठेवले 1 कप। त्यात मी ह्या मिरच्या आता टाकते। मिरच्या कापून मी त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत। आता हे उकळून घेऊया आणि 10 मिनिटांनी थंड झाल्यावर मग मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया। इथे कढईत मी 2 मोठे चमचे तेल घेतले आणि त्यात 2 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण आहे। लसूण तेलावरती जरा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेतले मी। आता हे मिरची गरम पाण्यात उकळून घेतलेली, त्याचे पेस्ट घालते। आता मी थोडंसं परतून घेते तेलावरती। आता आपलं मिश्रण उकळलेलं आहे। 1 मोठा चमचा विनेगर घालते मी, 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटो केचप। आता हे पण चांगलं परतून घेते तेलावर। आता हे मिश्रण चांगलं उकळलेलं आहे, त्यात चवीप्रमाणे मीठ घालते मी, 1 मोठा चमचा साखर, 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअर मी पाण्यात मिक्स करून घेतले, ते पण घातले। आता हे मिश्रण उकळलं चांगलं की आपला हॉट चिली सॉस तयार झाला। आता आपण हॉट गार्लिक नूडल बनवायला घेऊया। त्यासाठी मी 1 मोठा चमचा कॅप्सिकम, गाजर आणि कोबी परतून घेते तेलात। भाज्या परतून झालेल्या आहेत, गॅस फास्ट आहे। आता मी नूडल्स शिजून घेतलेले आहेत, ते घालते। नूडल्स परतून झाले, आता मी हॉट चिली गार्लिक सॉस घालते। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालते मी, कारण सॉसमध्ये मीठ आहे। आता नूडल्स तयार झालेले आहेत, आपण प्लेटमध्ये सर्व करूया।